युती किंवा महाविकास आघाडीत सामील व्हायचं की नाही ते आम्ही 9 ऑगस्ट नंतर ठरवू, असं आमदार बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. मराठवाड्याच्या दौऱ्यानिमित्त प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू हे सोमवारी सोलापुरात आले होते. सध्या तरी महायुतीमधून बाहेर पडलो नाही. 9 ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये आम्ही मोठा मोर्चा काढणार आहोत आणि राज्य सरकारला आमची ताकद दाखवणार आहोत. राज्य सरकारकडे कष्टकऱ्यांना देण्यासाठी पैसे नसतील तर मुंबईतील राज्यपालांचा 40 एकरमध्ये असलेला बंगला विकावा. राज्यपालांना 40 एकरचा बंगला कशाला पाहिजे? बंगला विकून त्यातून मिळालेल्या पैशामधून कष्टकऱ्यांसाठी योजना आणली पाहिजे. मी मुद्द्यासाठी जातो, आम्ही स्वतःच्या हुब्यासकीसाठी जात नाही. आम्ही तर चॅलेंज केलं युतीनं हे जाहीर करावं, आमचे 16 मुद्दे मान्य करावं. जसं दिव्यांगांना 6,000 रुपये महिना, अडचणीत असणाऱ्या लोकांना तुम्ही काय देता? चांगल्या लोकांना कसा योजना कशा पाहिजे? कष्टकऱ्यांसाठी असल्या पाहिजे, अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी असल्या पाहिजे. चांगल्या माणसासाठी योजना देऊन काय करणार तुम्ही? मग अडचणीत असणाऱ्या माणसासाठी आपल्याकडे काहीच नाही आहे. हे जर मान्य केलं तर बच्चू कडूचा जाहीर पाठिंबा राहील युतीसाठी. म्हणून युतीनं मान्य केलं तर युतीला आम्ही प्रचार करेल, आघाडीनं मान्य केलं तर आघाडीसाठी प्रचार करू. पण मान्य केलं तर, नाही केलं तर मग मात्र महाराष्ट्र पिजून काढू. जाती धर्माच्या नावावर नाही, कष्टकऱ्यांच्या बळावर, त्यांच्या मेहनतीवर, त्यांच्या खऱ्या न्याय आणण्याच्या भूमिकेवर आम्ही लढणार. विशाळगडावर जे काही अतिक्रमण झालं आहे त्याचं मी समर्थन करणार नाही. मात्र विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरमध्ये जे कृत्य झालं त्याचा निषेध करतो. जे कोणी केलं त्याला कापायला पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांनी दिली. विशाळगडावर संभाजीराजेच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही उपद्रव केला नाही. खाली जे घडलेलं आहे, विशाळगडावर हिंदू असू दे का मुस्लिम असू दे, जे अतिक्रमण असेल ते काढलंच पाहिजे. गड ही या राष्ट्राची, या राज्याची मान सन्मान आणि प्रेरणा देणारा काम आहे. तिथं कुठल्याही प्रकारचं गलिच्छ काम होत असेल आणि कोणत्याही धर्माकडून असेल तर धर्म न पाहता त्याची कृती पाहून कापला पाहिजे, या मताचा मी आहे. पण खाली जे कृती घडलेली आहे त्याचा आम्ही निषेध करतो. कारण खाली जे धर्मस्थळ होतं तिथं त्या गडाचा आणि त्याचा काही संबंध नव्हता. जे काही कोणी केलं असेल त्याला तिथं सजा दिलीच पाहिजे. आम्ही धर्म आणि जातीकडे पाहत नाही. छत्रपती शिवरायांनी कुठल्याही प्रकारची जात धर्म न पाळता रयत महत्त्वाची आहे. सगळं गेलं तरी 72, पण रयत जिवंत राहणं महत्त्वाची आहे. त्या रयतमध्ये मुसलमान असू दे, हिंदू असू दे का कोणी असू दे. आणि त्याच्यामुळं आपण असं जे काही प्रेरणा ज्या भेटल्या आहेत त्या संभाजीराजांशी मी बोलणं झालं. त्यांनी म्हटलं का गडावरच्या अतिक्रमणासोबतची आमची भूमिका आहे, खालच्या बाबत ज्यानं काही केलं असेल त्याच्यावर गुन्हे दाखल होणं